नमस्कार, मी संदीप कुलकर्णी. मी राजश्री देशपांडे. आणि आम्ही आज इथे हबमध्ये आलो या आमच्या सत्यशोधकच्या शो साठी ऑडियन्सना आणि सगळ्या आमच्या बंधू भगिनींना भेटायला. फार आनंद होतोय की आम्ही जी मेहनत केली आहे आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं जे काम आम्ही आज सिनेमामध्ये आणलं आहे ते आज लोकांच्या साह्याने पुढे जात आहे याचा फार आनंद होतोय. कारण हा आता सिनेमा राहिलेला नाही आहे, हे एक मोठं मिशन आहे आणि हे मिशन मला असं वाटतं आता लोकांच्या हातात आहे. त्यामुळे खरंच जिथे थिएटर्समध्ये सिनेमा लागलेला नाही आहे तिथे सांगा तुमच्या तिथल्या मॅनेजरला, थिएटरवाल्यांना की हा सिनेमा लावा, आम्हाला पाहायचा आहे. कारण आता ऑडियन्समुळेच हा सिनेमा मोठा होईल. आमचं काम आम्ही केलं आहे, हां आमचं जेवढंच काय मेहनत करायची ती आम्ही केली आहे, पण आता तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही सांगा सो दॅट त्या त्या भागातल्या मुलांना आणि त्या त्या भागातल्या सगळ्या परिवाराला तो सिनेमा पाहायला मिळेल. हां, त्याच्यासाठी आता तुम्ही तुमचं कार्य करा. क्या मेसेज देना चाहेंगे सर इस पिक्चर से आप? मेसेज तो महात्मा फुले और सावित्रीबाई ने दिया हुआ है. हमने तो किरदार निभाया है, लेकिन जो भी उनका काम है, जो फिल्म में आया है, जो हमने मेहनत की है, अब बस वो ऑडियंस है उसको बड़ा करें, उसको आगे ले जाएं. ऑडियंस का तो बहुत प्यार मिल रहा है यहां पे देखने वालों को. नहीं, लेकिन फिर भी अभी भी कहीं थिएटर्स में लगा नहीं है. तो थिएटर्स हमारे डिस्ट्रीब्यूटर और जो थिएटर वाले हैं ना, ये समझ लें कि ये बहुत ज़रूरी फिल्म है और इसको सब जगह पे लगाना चाहिए ताकि उस इलाके के लोगों को भी देख पाए ना फिल्म, है ना. प्यार तो मिले रहे, इसीलिए तो हम कह रहे हैं कि प्यार को बांटो ना, प्यार को बढ़ाओ ना. दर्शकों से क्या कहना चाहेंगे? इसको दर्शकों को, अब दर्शकों क्या, दर्शकों को देखनी है फिल्म. और जो नहीं देख पाए उसको क्या कहना चाहेंगे? वो देखें, मैनेजर को बोले, थिएटर जो पास में तुम्हारे थिएटर है उसको मैनेजर के पीछे पड़े, उसको बोलो ये फिल्म लगाओ हमारे लिए. दो दो बार हो गए, देखिए मैडम तुम्हें काय बोलला. आता संदीप ने सगळं काही बोललेलं आहे, पण आभाळा एवढं यांचं काम आहे जे दाखवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे. खूप महत्त्वाचं
महत्त्वाचा संदेश आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल ना तर लहान मुलांना सुद्धा या गोष्टी कळत आहेत. त्यामुळे तुमच्या अख्ख्या पूर्ण कुटुंबाला घेऊन या, सिनेमा बघा, याच्यावर चर्चा करा. तुम्ही पुस्तकं परत उघडून बघा की काय काय आपल्याला शिकवलेलं आहे, कारण आजही आपण जे काही दाखवलेलं आहे 200 वर्ष पूर्वीचं, आजही बऱ्याच गोष्टींवर काम केलेलं नाही आहे. तर तुम्ही बघा सिनेमा, तो अनुभव घ्या, आणि तो अनुभव जो घेतलेला आहे त्याला त्याच्यावर काम करा. जसं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं आहे. मॅम, आजची तारीख जो पिक्चर बनते आहे उसमें जाने से पहले लोग सोचते हैं कि ये पिक्चर देखने जैसा है कि नहीं है, समाज में कैसा संदेश रहेगा, लेकिन ये पिक्चर में अपने इतिहास को बताया गया है और लोगों में कहीं ना कहीं जागरूकता जगाई गई है. तो ऐसे लोगों को पिक्चर और बनने चाहिए कि नहीं बनने चाहिए? बनने चाहिए. जिन्होंने ये हमारे एक्चुअल हीरोज है ना, ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले हमारे हीरोज है, और ये एग्जाम्पल्स लोगों के लिए बहुत ही इम्पॉर्टेंट है. और यही एग्जाम्पल्स आज छोटे बच्चों के तक पहुंचने चाहिए कि ऐसे दो लोग थे, ऐसे लोग थे जिनके वजह से आज हम सब खड़े हैं. तो ये घर घर तक पहुंचना चाहिए ये संदेश. सर, मैम, आप दोनों के पिक्चर है, एक महान लोगों का एक दिन करना है, देखते तो कितना चैलेंजिंग रहता है महान पुरुष का? बहुत चैलेंजिंग रहता है, बहुत काम करना पड़ता है हमें. ऐसा नहीं है कि आप बस हाथ में ले लो कर लो, बहुत पढ़ना पड़ता है, बहुत देखना पड़ता है, बहुत सोचना पड़ता है. और ये दो ऐसे किरदार है जिनके लिए समाज में रहना हमारे लिए बहुत ज़रूरी है. जैसे संदीप ने और मैंने, हम दोनों ने इतना समाज में रह के समाज की बातों को समझ के ये किरदारों को निभाया है. तो मेहनत तो बहुत लगती है, क्योंकि आप ऐसे ही पढ़ के नहीं कर सकते. आपको ये बहुत जवाबदारी का काम होता है, और इसलिए मैं कह रहा हूँ कि हमने तो अपनी जवाबदारी निभाई है, अब थोड़ा ऑडियंस अपनी जवाबदारी निभाए और लोगों को जाके, मतलब कि क्या होता है ना कि जैसे आपने कहा कि ऐसी फिल्में बननी चाहिए या देखनी, तो अब तो ये बिल्कुल साबित हो चुका है, तो देखनी तो चाहिए, लोगों को अच्छी भी लग रही है. तो अब लोगों के हाथ में है कि वो अपने अपने इलाके के थिएटर में जाके बताएं कि ये फिल्म लगनी चाहिए, उनके थिएटर में होनी चाहिए, है ना? ठीक है, ये मूवी बहुत अच्छी मूवी है. एक्चुअली ये निखिल जी ने जो मूवी बनाई है, ये समाज को एक बहुत अच्छा मैसेज जाता है. खास करके मेरा मैसेज ये है कि ये नए जनरेशन को ये मूवी देखनी चाहिए, और ये बहुत अच्छी मूवी है. हम लोग आने वाले टाइम पे और एक शो मैं अरेंज करूँगी, और कोशिश करूँगी कि मुंबई में हर थिएटर में ये सत्यशोधक मूवी रिलीज़ किया जाए. खूप छान आहे, खूप छान आहे. आजकालच्या मुलांपर्यंत हेच एक मार्ग आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायचा. ह्या माध्यमातून त्यांच्याबरोबर पहिल्याचा संदेश जातो. आता आपण सांगणार तर किती सांगणार, आपण नाही सांगू शकत तेवढं ते मूवीमधून त्यांना शिकायला भेटेल. तेवढंच की केवळ असं वाटतं की हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईची जी मेहनत आहे आणि त्यांचा जो त्याग आहे तोच आज फलदायी झालेला आहे. आणि मला 3-4 वेळा मी भावूक झालेली. त्यांचे ते सावित्रीबाईचे जे अंगावरती शेण वगैरे टाकलेले बघून खूप खूप म्हणजे त्या दोघांसना अभिवादन. खूप छान आहे, त्याच्यामध्ये महापुरुषांचे विचार आहेत आणि खूप आवडला. आणि भरपूर जण आम्ही 200 तिकीट म्हणजे हॉल बुक केला, पूर्ण समाज त्याच्यामध्ये पिक्चर बघतोय आणि खूप छान वाटला सगळ्यांना. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की कलाकार आले डायरेक्ट स्पर्श दिसण्यासाठी, तर अजून त्याच्यामध्ये खूपच चांगलं आहे आणि खूप आवडलं. अजून मी ह्या मूवीचा पिक्चरचा प्रसार प्रचार करणार, सगळ्यांनी बघावा. हेच जे बी ज्योतिबा फुले यांनी जे महान कार्य केलेलं आहे, समाज सुधारण्याचं काम केलेलं आहे, आणि त्यांच्या कार्यातून समाज खरोखरच घडलेला आहे. स्पृश्य अस्पृश्य लोकांची और जो अन्याय अत्याचार होता त्याच्याशी त्यांनी खूप लढा दिलेला आहे. आणि सावित्रीबाई फुले यांना त्यांनी खूप कष्टानं त्यांना शिकवलेलं आहे, आणि त्या शिकवणीच्या माध्यमातून पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले ही विद्येची देवता म्हणून तिला मानल्या गेलेलं आहे.
अशा परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला आपलं गुरुसुद्धा या ठिकाणी मानलेलं आहे. आणि आज म्हणून महात्मा फुले बाबासाहेबांचे गुरु या विश्वामध्ये त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं त्यांचं कार्य आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं जे कार्य आहे, खरोखर मुलांमुलींच्यासाठी शाळा काढली, त्यांना शिकवलं, स्पृश्यापुरुषांच्या जे मुलं होते त्यांच्यासाठी त्यांनी मार खाल्ला, लोकांनी त्यांच्यावर शेण फेकलं, दगड फेकली, अशा कठीण परिस्थितीत जाऊन त्यांनी समाज सुधारण्याचं काम केलेलं आहे. म्हणून त्यांना समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले असं या ठिकाणी म्हणतात. त्याचप्रमाणे त्यांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले असं सुद्धा म्हणतात. जय भीम.